अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील लसीकरण केंद्रावर काल झालेल्या गोंधळामुळे या लसीकरण केंद्राला जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शिवाळे यांनी भेट दिली। लसीकरण केंद्रावर असलेल्या सर्वपक्ष कार्यकर्त्यांनी लसीकरण नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणी तहसीलदार यांच्या समोर मांडल्या। तसेच जामनेर तालुक्याबाहेरील नागरिकांना ऑनलाईन नोंदणीमध्ये जामनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रच मिळत असल्यामुळे यात कुठेतरी घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। बहिणींच्या मागे आम्ही एनी टाइम आहेत, पण मग कुठपर्यंत आम्हाला काही म्हणजे त्यांनी जे जर बाहेरून येतील आणि असं करतील तर कुठेतरी त्यांनी जामनेरच्या लोक का मारताय हे कोणी सांगायलाच तयार नाही, दाखवायलाच तयार नाही। जर आम्ही जर गेट लावतोय, जर लाईन लावतोय तर ते आम्हाला स्वीकार करतील तिकडनं। शेवटी आम्ही काही कर्मचारी नाही, आम्ही एक माणूस की खातील मदत करायला घरी आले ते लोक लसीकरण केले गेलेलं इथे जेव्हा भुसळवाले काय करता 1000 रुपये तिकडे बुकिंग करून घेता आणि ते त्यांच्या नावाखाली ना दुसरे पेशंट पाठवता इकडे 5-5000 रुपये देतात त्यांच्याकडे। प्राथमिक आरोग्य केंद्र आपलं जे छोटी पैसे जे चालू आहे ना, की आधार कार्ड डायरेक्ट आणल्यानंतर बुक होतं, तसं 18 ते 44 झालं पाहिजे ना, झालं पाहिजे 18 आधार कार्ड आणा तुम्ही निघले तर बुक म्हणजे जामनेरवाले मॅक्झिमम होतील। जामनेर आल्याला जामनेरला न्याय भेटेल, पाचोराला पाचोराला न्याय भेटेल, जळगावला न्याय भेटेल ना। म्हणजे ते पण हा पैशाचा विषय कसा येतो, पैशाचा विषय येतो कसा काय, पैशाचा विषय आला नको काल अरे सौदा बोलले काल लोक स्वतः बोलताय सर। नेरीला 200 लोक आले बरोबर, एक जळगावच्या 200 लोकांना नेरी स्पॉट कसं काय भेटू शकतो, एका दमाने भेटू शकत नाही का, बाकीच्या ऑनलाईन नाही का, आता 2.5 दिवस भेटले जळगावच्या 180 जण जळगावचे होते, कस काय जळगावला। आपण आर्मी आरोप नाही करते, पण गोष्ट कशी की कायदा सगळ्यांना सारखा आहे, तर मग आम्हाला का डावलं जातंय, आमच्या जामनेर तालुक्याचे लोक का दिसत। आता काल आपण आर्मी आले 2-3 जण होते, त्यांना 45 वर्षावाल्यांना इथे रजिस्ट्रेशन होत आहे। रजिस्ट्रेशनचं जे नॉर्म्स आहे ते कोविन ॲप जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्या अनुषंगाने जसे जसे स्लॉट तयार होतात तसे आपल्याकडे काय जेवढ्या लोकांचा स्लॉट सोडला आहे तेवढं लोकांना डॉक्टर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।